सध्या देशात कोट्यवधी रुपये खर्च करून महामार्ग बांधले जात आहेत. गावं आणि शहरं यांना जोडणारे हे महामार्ग म्हणजे खऱ्या अर्थानं विकासाच्या पाऊलखुणा मानल्या जातात. पण त्यावरचे टोल हे भ्रष्टाचाराचं कुरण बनलेत. त्यातून कोट्यवधी रुपये लुटले जात आहेत. न्यूज 18 लोकमतनं त्याचा भांडाफोड केलाय. धुळ्यातला हा लडिंग टोल नाका सध्या भ्रष्टाचाराचं कुरण बनलाय. अगदी राजरोसपणे इथं कोट्यवधींचा झोल केला जातोय. त्यासाठी वापरलं जातंय स्थानिकांसाठीचं हे स्मार्ट कार्ड. इथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना 705 रुपयांचा टोल आहे. पण नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांच्या हातात तुम्ही 500 रुपये टेकवले तर विना पावती तुम्हाला इथले कर्मचारी सोडून देतात. या चालकाचा फायदा 205 रुपयांचा तर विना पावतीच्या 500 रुपयांचा फायदा टोल चालकाचा. या ठिकाणी स्मार्ट कार्डच्या नावाखाली मोठा झोल चालतो. स्मार्ट कार्ड हा विषय फक्त लोकल लोकांसाठी आहे, त्यांच्या गाड्यांसाठी आहे. पण या स्मार्ट कार्डवरती हरियाणा, पंजाब, गुजरात, राजस्थान या ठिकाणच्या गाड्या सोडल्या जातात. ज्या ह्या साईड ह्या रोडने पुन्हा मनमाडला जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याला ज्या गाड्या सोडल्या जातात त्या रस्त्याच्या गाड्याकडून स्मार्ट कार्डचा वापर केला जातो. एका मल्टी एक्सेलपाठी 705 रुपये घेतले जातात आणि 705 रुपयाचा टोल फाडला जातो. त्यांच्याकडून पैसे घेतले जातात 500 रुपये एका गाडीपाठी आणि स्मार्ट कार्डचा वापर त्या कामासाठी केला जातो. दरम्यान न्यूज 18 लोकमत टीमच्या हाती अनेक धक्कादायक पुरावे लागले. टोल नाक्यावरील कॅमेऱ्यात दिसणारी ही गाडी हरियाणा आणि मध्य प्रदेशातली आहे. पण तिची नोंद होतीये स्थानिक MH18 क्रमांकाच्या स्मार्ट कार्डवर. या टोल नाक्यावरील प्रत्येक लेनमधील कर्मचाऱ्याकडे स्मार्ट कार्डचा असा गठ्ठा आहे. खरं तर हे स्मार्ट कार्ड वाहन चालकांकडे असायला हवं. पण टोलवालेच परराज्यातल्या वाहन चालकांकडून बिनधास्त अशी वसुली करतायत, कुठलीही पावती न घेता. अशा एक दोन नाही, हजारो नोंदींचा हा धक्कादायक पुरावा. जर दररोज 1000 ते 1500 वाहनं अशा प्रकारे सोडली जात असतील तर दररोज 5 ते 7.5 लाखांचा हा घोळ असू शकतो. महिन्याचं गणित मांडलं तर ते 1.5 ते 2.25 कोटी होतं. वर्षाला 18 ते 27 कोटी आणि गेल्या 3 वर्षांपासून हे सगळं सुरू आहे. म्हणजे ही रक्कम जाते तब्बल 54 कोटी ते 81 कोटी. मती गुंग करणारे हे आकडे. हा भ्रष्टाचार एवढा आहे की दिवसाला 1000 ते 1500 गाड्या ह्या एक साईडने जातात. फक्त दिवसाला 500 रुपये एका गाडी मागे घेतात तर 1500 गाड्यांची झाली किती. या ठिकाणी कमीत कमी हा भ्रष्टाचार 8 ते 10 लाखाचा आहे पर डेला. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पगार महिन्याला आहे 1.5 लाख रुपये, पण ह्या टोल प्लाझाचे अधिकारी म्हणजे दिवसाला 8 लाख रुपये कमवतात. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या स्मार्ट कार्डच्या गैरवापराची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा उलट त्यांच्यावरच ब्लॅकमेलिंगचे आरोप झाले. या संदर्भामध्ये ज्या वेळेला त्या रिस्पॉन्सिबल ऑथॉरिटींना जर विचारलं तर ती उलट असं उत्तर देतात की ही लोकं आम्हाला ब्लॅकमेल करतात, यांच्यावर गुन्हे दाखल करा. म्हणजे जी लोकं दरोडा टाकतात ती दरोडा टाकणारी मंडळी सांगतात की व माहिती विचारणारे आम्हाला ब्लॅकमेल करतात. टोलच्या या झोल विरोधात अनेक तक्रारी आल्या पण कारवाई शून्य. त्यामुळे ही सगळी मिलीभगत तर नाही ना असा प्रश्न उपस्थित झालाय. पर डे दोघी टोल मिळून सांता चांदोड टोलवर 10 लाखाचं आणि धुळे टोलवर 15 लाखाची ही चोरी होते. आणि या संदर्भामध्ये NHAI अधिकारी दिल्लीपर्यंत हे सगळं रॅकेट आहे. आणि हे सगळं होत असताना रस्त्याचा ज्या पद्धतीने विकास झालेला पाहिजे तो होत नाही. वाहनांच्या मोठ्या रांगा लावल्या जातात. दरम्यान NHAI अधिकाऱ्यांनी गैरव्यवहाराची थेट कबुलीच दिली. तर मॅनेजरनं सारवासारव केली. आमच्याकडे असं कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होत कंप्लेंट आता माझ्याकडे दिलेला आहे. त्याच्यावर मी 100% कारवाई करणार. त्यांना कल्प्रिट जे असतील त्यांना पनिश करणार. सरकारनं दिलेल्या मुदतीमध्ये पैसे वसूल झाले नाही म्हणून टोल चालक कंपन्या, रस्ते बांधणाऱ्या कंपन्या सरकारकडनं मुदतवाढ घेतात. सरकारही मुदतवाढ देते.
आणि पुन्हा मुदतवाढ वाढवून लोकांच्या डोक्यावर भुरदंड असतो टोल वसुलीचा. पण प्रत्यक्षात मात्र पहा या कंपन्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कशा प्रकारे हा टोलचा झोल करतायत. न खाऊंगा न खाने दुंगा असं म्हणत पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या सरकारच्या नाकाखाली कुंपणच शेत खात आहे. न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या या ढळढळीत पुराव्यानंतर तरी या टोळधाडीचा बंदोबस्त होतो का हे पाहणं महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल भास्कर आणि दीपक बोरसेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, धुळे.